छगन भुजबळ साहेबांनी वक्तव्य केलं होतं की सरस्वती देवीने कुठे शाळा कॉलेजेस बांधले, ते पुरं वक्तव्य त्या ठिकाणी मी ऐकलेलं नाही. कुठल्याही देवदेवतेचा अवमान त्या ठिकाणी होणार नाही या बाबतीत ते सगळेच काळजी घेत असतात, पण त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे पुरं त्या ठिकाणी मी ऐकलेलं नाही. त्यामागे काय हेतू होता आणि एक्झॅक्टली त्यांचे शब्द काय होते त्या ठिकाणी मी ऐकलेले नाहीत. पण एकच सांगतो की देवता त्याच्याचबरोबर थोर व्यक्ती धार्मिक आध्यात्मिक जे सर्व गुरु होते यांच्या विरोधात कुणीही त्या ठिकाणी बोललं नाही पाहिजे याबाबतीतले सगळ्यांनीच काळजी घेतली पाहिजे. पण भुजबळ साहेबांचं ते वक्तव्य त्या ठिकाणी मी ऐकलेलं नाही. रोहित पवार यांनी तर सांगितलं की देवदेवतांचं असं ठीक आहे, त्यांना भेटलं तर त्यांना मी समजावून सांगेन की काय त्याच्या पाठीमागे म्हणून काय. बाकी त्यांनी सुद्धा मी सगळं ऐकलं, त्यांनी काय एवढं विरोधाचं बोललं नाही, पण करू नये असा एक सर्वसाधारण समज. पण त्यांनी पण तर अभ्यास करा पाहिजे. त्यांचे पंजोबा पणजी आजोबा हे सगळं सत्यशोधक समाजाच्या मुशीतून तयार झालेले लोक आहेत. हळूहळू त्यांना ते सगळं त्यांच्या लक्षात येईल.